हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 6 ऑक्टोबरला आत्मपॅम्पलेट हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमातली सगळी चिल्लर पार्टी, त्याचबरोबर डिरेक्टर आणि रायटर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. तर लेखक परेश मोकाशी सर, कसे आहात? निर्जंतुक. मगाशी पण हेच उत्तर मला मिळालं. सो आशिष, स्वागत राजश्री मराठीमध्ये. आय गेस आपण पहिल्यांदाच गप्पा मारतोय, डेब्यू आहे ना, पहिलाच सिनेमा, त्याच्यामुळे पहिल्यांदाच गप्पा मारतोय. काय फिलिंग आहे आता? अर्थात खूप असं बटरफ्लाईज इन स्टमक म्हणतात तसं फिलिंग आहे की जे काय केलंय ते आता पब्लिक डोमेनमध्ये येईल. इट इज ओपन की आता लोक बघतील आणि त्याचं कौतुक करतील किंवा क्रिटिसाइज करतील, जे काय असेल वी आर रेडी. पण ट्रेलर फार भारी आहे, मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, खूप मस्त ट्रेलर आहे. मला फार, मी एन्जॉय केला तो ट्रेलर बघणं. आता या चार मुलांची ओळख करून देते, खरं तर मला फार कन्फ्युजन आहे. सो प्रांजल, प्रांजली, मानस, ओम, खुशी आणि मानस. ओके, सो मी मगासपासून लक्षात ठेवायचा प्रयत्न करते. कसे आहात मुलांनो? प्रमोशन वगैरे कसं वाटतंय तुम्हाला? फिरायचं, इंटरव्ह्यू द्यायचे, किती भारी वाटतंय. खुशी सांग, कसं वाटतंय? मला खूप मज्जा येते हे करताना, है ना? येस. तू? चांगलं वाटतंय. येस. ओम? ॲक्च्युली माझा पण हा पहिला चित्रपट आहे, माझा पण डेब्यू आहे, तर हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी आणि खूप एन्जॉय करतोय मी परेश सरांबरोबर वगैरे, आशिष सर. प्रांजली? हो, इट इज अ न्यू एक्सपिरियन्स, खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्यांशी भेटणं, बोलणं, फिल्मबद्दल बोलणं, मजा येते. ओके, तर परेश सर, फिल्म फेस्टिवलला हा सिनेमा गेला आहे, त्याची तो प्रेक्षकांना खूप आवडला, तुम्ही ट्रेलर आणला आणि त्याचं कॅप्शनही मला फार आवडलं की वेगवेगळे फेस्टिवल्स नंतर आता भारतात 6 ऑक्टोबरला यायला सज्ज. सुरुवात नेमकी कधी झाली या चित्रपटाची? चित्रपटाची सुरुवात म्हणजे प्रसव वेदना विचारतेस तू? ओके, तर त्याची सुरुवात म्हणजे ह्याच्या जन्मापासूनच झाली असं म्हणावं लागेल. 40-45 वर्षांपूर्वीच ह्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या जन्मानंतर जी त्याची कहाणी सुरू झाली आत्तापर्यंतची, तर ती खूप चित्तथरारक आहे, खळबळजनक आहे. आणि मग आम्ही तर काय मित्र आहोतच प्राचीन काळापासून, तेव्हा त्या सगळ्या खळबळजनक घटना. सर, या मुलांना फार ओव्हरडोस होईल बरं का? नाही, त्यांना प्रॅक्टिस घेतलेली आहे, त्यांची सवय झाली. मी म्हणून इंग्लिश हिंदी बोललो तरच त्यांना धक्का बसेल असं वाटतं. तर अशा सगळ्या घटनांची मालिका ह्यांच्या आयुष्यात घडलेली असल्यामुळे मग हा चित्रपटाचा विषय नक्कीच असू शकतो असं एका क्षणाला मत झालं आणि मग मी लिहायला घेतली आणि मग म्हणजे संपवलंच याचं आत्मचरित्र. संपूनच टाकलं, एकदाचं म्हणलं आता सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. तर तेव्हाही सुरुवात झालेली. हा, खऱ्या अर्थाने लिखाणाची आता. हां, खऱ्या अर्थाने आता खरं उत्तर म्हणजे आता किती, आता 2020 का 21 आपण चित्रीकरणाला सुरुवात केली, तर त्याच्या आधी 4 महिने लिखाण होऊन म्हणजे पूर्ण झालं होतं. मग आपला जो जसा संघर्ष असतो, ह्याला भेट त्याला भेट आणि निर्माता मिळवण्याचा, तसा तो संघर्ष झाला आणि अखेर मग आनंद राय सरांनी पुढाकार घेतला आणि मग निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि आता कोविडचा सगळा कालखंड उलटून त्या सगळ्या काय म्हणतो आपण साहस कथेतून जाऊन आता ही आमची नवीन साहस कथा तुमच्यापर्यंत घेऊन आम्ही आलेलो आहोत. क्या बात. आशिष, पण फर्स्ट डेब्यू आहे, या आधी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय तुम्ही. सो आत्मपॅम्पलेट हाच सिनेमा किंवा हेच आपलं डेब्यू असेल ऍज अ डिरेक्टर म्हणून, हे कधी डिसाईड झालंय? आत्मपॅम्पलेटच्या आधी 1-2 तो मिस कॉल आला होता की आता हा सिनेमा आपला पहिला असेल असं 1-2 झालं होतं, पण ते समाव झालं नाही. आता आत्मपॅम्पलेटचं आता ह्यांनी जे सांगितलं ते खूपच एक वेगळं व्हर्जन आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्ही आणि परेश जे इतके वर्ष एकमेकांना ओळखतो, हरिश्चंद्राची फॅक्टरी वॉज माय फर्स्ट फिल्म ॲज असोसिएट डिरेक्टर, तेव्हापासून आत्ता वाळवीपर्यंत मी त्याच्याबरोबर काम करतो. पण इतक्या याच्यात जी मैत्री आहे, त्या मैत्रीमध्ये हे सगळे किस्से जे सिनेमामध्ये तुम्ही बघितलेले बघणार आहात ते सगळे किस्से मी परेशला आधीच सांगितले होते. पण ह्याच्यावरती सिनेमा बनवावा असं कधी आमच्या डोक्यात तेव्हा आलं नव्हतं. इट वॉज मधुगंधा याची बायको आणि माझी खूप चांगली मैत्रीण, या चित्रपटाची निर्माती, वन ऑफ द प्रोड्युसर, करेक्ट. तर तिला पहिल्यांदा याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल जाणवलं, तर ती माझ्या मागे लागली की तू आहे ना याच्यावरती काहीतरी गोष्ट लिही. तर मी आळशी असल्यामुळे मी हा हा म्हणून ते टाळलं आणि एक दिवस तिचा मला डायरेक्ट फोन की ते लिहायला सुरुवात केली आहेस का? म्हटलं काय आहे? अरे ते तुला सांगितलं नाही अजून. ते म्हणजे जोवर ते तू लिहित नाहीस तोवर तू माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाही. शी वॉज व्हेरी सिरियस. म्हटलं तर हे जरा सिरियस व्हायला लागलं आहे, म्हणून मग मी ते गोष्ट लिहायला सुरुवात केली
आणि एक 10 पानी गोष्ट माझी झाली ती मग ह्याला मी ऐकवली मधुगंधला ऐकवली यांना आवडली देन ही टूक ओव्हर आणि मग ते सगळं लिहून त्यांनी टपाटप 2-1 महिनाभरामध्ये सगळं लिहून काढलं आणि नाव हे वी आर की आता ते झालं कम्प्लीट आता ते माझ्यासाठी तर इट्स असं फ्रॅक्शनमध्ये घडल्यासारखं आहे ही गोष्ट खरं तर पण जरा तटस्थपणे बघितलं तर लक्षात येतं की इतके वर्ष आपण त्याच्यावरती काम करतो आहोत सो आता थोडंसं असं ओव्हरवेलमिंग आणि थोडंसं नर्वस असं फिलिंग आहेच रिलीजच्या आधीच हे 4 कसे शोधले आशिष हा ते आता आमचे कास्टिंग डिरेक्टर जे आहेत रोहन मापुसकर ज्यांच्या बरोबर मी याच्या आधी बरेचसे प्रोजेक्ट केले अगदी व्हेंटिलेटर पासून वाळवी आणि अजून काही तर त्याला मी काहीतरी ब्रीफ दिलं की मला ही कॅरेक्टर्स असे असे दिसत आहेत मग त्यांनी यांचा शोध घ्यायला सुरुवात केली ती पण एक बऱ्याच महिने चाललेली प्रक्रिया होती अर्थात ते जे टिपिकल ऑडिशन जे असते की आपण सीन पाठवतो आणि मग समोरची लोक त्याचा एक सीन करून त्यांच्या दृष्टीनं ते आम्ही टाळलं होतं मला कॉन्फिडंट मुलं हवी होती जे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करू शकतात सो त्या पद्धतीने आम्ही त्यांना फक्त सांगितलं होतं की तुम्ही एक जोक करून आम्हाला पाठवा एक काहीतरी एक जोक व्हिडिओचा पाठवा तर असे ते मग तो सेग्रिगेट करायचा रोहन ऑडिशन होतं की जोक पाठवा वा आणि मग ते रोहन सेग्रिगेट करून मग मला पाठवायचा मग त्याच्यातनं मग मी यांची निवड करायचो मग आवडलेल्या लोकांची अजून एक निवड प्रक्रिया व्हायची की मग आपण सांगितलेलं ते कसं ऐकतायत ते कसं रिॲक्ट करतायत ह्याच्यावरती मग त्यांचं कास्टिंग झालं सो मी त्यांच्याकडनं हा आहे तुमचा सीन आणि हा आता मला करून दाखव असं अजिबात केलं नाही ओके मानस काय कसं होतं ऑडिशन तुझ्यासाठी मस्त होतं आणि मला असं जोकचं काही नाही आलं कारण की मी दुसऱ्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिलेलं हां पण जेव्हा सेटचा दिवस जेव्हा शूटिंगचा दिवस होता तेव्हा आशिष सरांनी मला बघितलं आणि जो मोठा आशिष आणि जो छोटा आशिष आहे आम्ही लोक सेमच दिसत होतो ओके म्हणून मला आशिष केलं बरं खुशी हो मी ऑडिशन दिलं आणि तेव्हा माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा मला हेल्प केली की मला जोक्स वगैरे सांगायची टेक्निक वगैरे सांगितली आणि मला ते करायला जास्त काही त्यांनी शिकवलं नाही ओके कारण हा माझा 12वा मूवी आहे सो ओके हा माझा 12 हो ज्येष्ठ हा तुझ्यासाठी ऑडिशन मध्ये वगैरे एकदम छोटा शब्द असायचा ऑडिशन द्यायचंय का बरं हा असं झालं तुझं ऑडिशन तुझं ऑडिशन कसं होतं माझं ऑडिशन म्हणजे एक फोटो आला की तुम्हाला असं एक जोकशी व्हिडिओ करून पाठवायची मग मी म्हटलं की एक ठीक आहे असं करून पाठवली मग रोहन सरांचा एक असिस्टंट होता त्यांनी मग कॉन्टॅक्ट केला की तुम्ही शॉर्टलिस्ट झालात मग परत तुम्ही एक सीन असा एक करून पाठवा तो पण खूप कालावधीनंतर जेव्हा तो जोक्सचा व्हिडिओ मी करून पाठवला त्यानंतर मग ते सगळं झालं आणि मग सिलेक्ट झालो मी पण बरेच तर टीनेज लव्ह स्टोरी सगळे म्हणतात ट्रेलरवरनं एक साधारण सगळेजण अंदाज बांधतात पण त्याच्यामध्ये एक छान मेसेज द्यायचाही प्रयत्न आहे साधारणपणे या सिनेमाचा कितवा ड्राफ्ट रायटर म्हणून अप्रूव्ह केलाय तुम्ही ह्या चित्रपटाचा मला वाटतं पहिलाच ड्राफ्ट अप्रूव्ह केलेला होता कारण कधी कधी काय होतं एक तंद्री लागते तुमची काही काही लिखाण करताना आणि मग एका झटक्यातच सगळं लिहून पूर्ण होतं तर तसं ह्या चित्रपटाच्या बाबतीत झालं की खूप कमी वेळा अशी तंद्री लागलेली होती ह्यापूर्वीचं पण लिखाण करताना ती मला आठवतं माझ्या एका नाटकाच्या वेळेला अशी तंद्री लागलेली होती नंतर हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच्या वेळेला लागली होती आणि नंतर आता आत्मपॅम्फलेटच्या वेळेला तेव्हा फार डागडुजी करत बसायला लागली नाही ते एका झटक्यात लिहून झालं पण खूपदा असं होतं ना की एखादा असा पॅच असतो सिनेमातला जो आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्याच्यावर आपण खूप विचार करतो किंवा तो रिराईट होतं जसं तुम्ही आत्ता म्हणाला की तो वन गोमध्ये झाला आहे हे सगळं लिहून पण तरी पण तो एखादा सेक्शन ज्याच्यावर फार ब्रेनस्टॉर्म झालं ते कोणतं नाही ॲक्च्युली ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय माझ्याच ब्रेनमध्ये ते स्टॉर्म चालू होतं कोणाशी ब्रेनस्टॉर्म करण्याचा मुद्दा नव्हता तसा लिहित असल्यामुळे आणि त्यामुळे तसा फार संघर्ष झाला नाही माझं मला कळत गेलं जिथे अडलो तिथे काय काही काळ विचार केला आणि पुढे गेलो अशा प्रकारचं कारण त्याच्यामध्ये एक गंमतशीर स्टाईल आणली की कुणीतरी एक जण ही गोष्ट सांगतोय हे आत्मकथन करतोय अशी ती स्टाईल असल्यामुळे ते जे निवेदन होतं माझं तर त्याच्यामध्येच थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तर झालं असेल पण बाकी सगळं म्हणजे याचं आयुष्य डोळ्यासमोर असल्यामुळे ते पटापटा उलगडलं गेलं होतं किती मस्त म्हणजे हे मैत्री कुठेतरी त्या लिखाणामध्ये आलेली असं म्हणूयात आपण पण आशिष जसं मी आत्ता विचारलं की टीनेज लव्ह स्टोरी आहे पण त्याच्यामध्ये एक मेसेज सुद्धा आहे एक मिक्सचर आहे ह्युमर सुद्धा दिसतोय ट्रेलरमध्ये आपल्याला आत्मपॅम्पलेट काय सांगू पाहतोय नेमकं बापरे म्हणजे सिनेमा फोडावा लागेल
इन अ वे आता आत्तापर्यंत जे काही कम्युनिकेशन ऑडियन्स बरोबर झालंय त्याच्यामधनं हे कळतं की एका सामान्य माणसाची आत्मकथा आहे, तो इतका सामान्य आहे आणि इतकं नगण्य आहे की त्याच्या आत्मकथेला आत्मचरित्र म्हणण्या इतपत आपली काही लायकी नाही. आपण फार तर त्याला आत्मपॅम्फलेट म्हणूयात. एका पानावरती छापतेल एवढाच ऐवज त्याच्या आयुष्याचा आहे आणि त्या माणसाचं नाव आहे आशिष बेंडे. याच्यावरून अंदाज येईल की तो किती सामान्य असला पाहिजे. सो हे त्याच्यामध्ये आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत जे अनुभव आले त्याचं एक जे काही मोठ परेशनी बांधली आहे आणि ते फक्त माझं आयुष्य याच्यापुरतं ते मर्यादित न ठेवता त्याच्याबरोबर एक काहीतरी सोशो पॉलिटिकल कमेंट त्याच्यामध्ये आहे जी खूप मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला माझं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारचं सिनेमा किंवा अशा प्रकारचा मेसेज देण्याचे प्रकार आपल्याकडे फार घडत नाहीत. खूप कमी अशा सिनेमांमध्ये असं घडतं आणि लकीली ते माझ्या वाटेला आलंय आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते लोकांसमोर येईल. पण हे जे नाव आहे चित्रपटाचं आत्म पॅम्पलेट हे कोणाचं चॉईस? अच्छा हा म्हणजे हेच आता त्यांनी सांगितलं तेच कारण होतं की थोरा मोठ्यांची चरित्र असतात, आत्मचरित्र असतात, ती जाडजूड असतात चांगली. तर आपल्यासारख्या माणसांचं किती असणार ते चरित्र? आपल्याला धडपणे कधी निबंध लिहिता आला नाही शाळेमध्ये, आपलं चरित्र काय सांगायचं त्याच्यामध्ये. म्हणून त्या काय उनोक्ती अलंकार वापरून, जसा अतिशयोक्ती असतो तसा उनोक्ती अलंकार वापरून आपण ते शीर्षक तिकडे हे केलं. पण ह्याच्यात गंमत अशी आहे की ही केवळ प्रेमकथा म्हणून मर्यादित राहत नाही. हां, आणि जे काही ते प्रकरण आहे प्रेम प्रकरण वजा जे काही अजूनही इतर प्रकरण आहे तर ते राष्ट्रीय पातळीवर जातं, तिथून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातं आणि मग तिथून ते आंतर आकाश गंगीय पातळीवर जातं. ओके, म्हणजे काय ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. बापरे, आज मला फार ओव्हरडोस होतोय. भूमिकांबद्दल सांगा, किती धमाल केली आहे सेटवर आणि कशा प्रकारच्या भूमिका आहेत? शाळेत जाणारी मुलं तर आम्ही सगळे बघतोय पण मजा करताय ती सगळी मुलं. तुमचे जोक्स छान आहेत, सांग कशी आहे भूमिका? भूमिका तर चांगलीच आहे, सगळं चांगलंच बोलायचं ठरलं, त्यामुळे छानच सांगा. सगळी प्रॅक्टिस नीट करून घेतलेली आहे. तर मग जी आशिषची भूमिका आहे ते तुम्हाला पुढच्या व्यक्तीशी कळेलच, म्हणून मी जास्त काही बोलत नाही. बर, कशी? मी या मूवीमध्ये यंग सृष्टीचा रोल करत आहे आणि लाईक मी फोर्थ आणि फिफ्थमध्ये कुठे आहे, एक्झाम्स आहेत, स्टडीज आहेत, सो तो वाला फेज आहे. तर माझ्या पात्राचं नाव आशिष बेंडे असं आहे आणि तो आपल्या शालेय जीवनात. नाव पण तुम्ही खरी खरीच ठेवली आहेत चित्रपटामध्ये. हो, आशिष बेंडे हे नाव खरं. हिरो हिरो स्टार स्टार आशिष बेंडे असं. आणि तर तो आपल्या शालेय जीवनात एका सृष्टी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तर बोऱ्या एक पात्र आहे जो तिला मिळवण्यासाठी मदत करत असतो. हे फारच रंजक आहे असं माझं पात्र आहे. प्रांजली, कशी आहे ही सृष्टी? मोठी सृष्टी, मोठी सृष्टी, मधली सृष्टी. हां, छान आहे. म्हणजे ती एकदम गोड छान मुलगी आहे, त्याच शाळेतली आहे आणि तिचा प्रेझेन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे मूवीमध्ये. म्हणजे तिचे फक्त एक्सप्रेशन्स आणि फेस ना की तिचे डायलॉग्स आर हे वगैरे. पण आत्ताच म्हणजे रिअल नेम ठेवलं. युजली जेव्हा असं होतं तर खरी नावं ठेवत नाहीत, काल्पनिक नावं वापरली जातात. पण मग मेन जे कॅरेक्टर किंवा जो आपलं प्रोटॅगॉनिस्ट आहे त्याचं नाव हे खऱ्याच व्यक्तीचं नाव असावं, काय थॉट आहे परिसर यामागे? किंवा एकमत झालेलं इकडे याच्यामागे विचार नसून अविचारच आहे असं मला वाटतं. एकमत झालेलं की रिअल नाव ठेवूया? भविष्यात कुणीतरी आपल्यावरती बायोपिक करण्याआधी आपणच करून टाकावा. ओके, हा सर, हा तेच कारण आहे. ह्या महापुरुषावर कोण चरित्र करणार दुसरं? तर आपणच करून टाकूया. हॅव्हिंग सेड दॅट, एक ह्याच्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे की जर का तुम्ही ह्या सिनेमामध्ये, आता मी माझी गोष्ट सांगताना माझंच नाव ठेवलंय, सो माझं प्रेक्षकांना आव्हान असं असेल की तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा त्याचं आशिष हे नाव पुसून स्वतःचं नाव त्याला लावा. ओके, स्वतःचं नाव लावल्यानंतर तुम्हाला ती स्वतःचीच गोष्ट वाटेल. कारण प्रत्येकाचा ग्रोईंग अप साधारण सिमिलर असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात बोऱ्यासारखा कोणतरी एक बेस्ट फ्रेंड असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतरी एक सृष्टीसारखी क्रश असते. प्रत्येक सृष्टीच्या आयुष्यात आशिषसारखा कोणतरी तिचा एक क्रश असतो. आणि मग ते जे अनुभवतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना प्रश्न पडतात ते सगळ्यांचे साधारण त्या त्या वयामध्ये कॉमन असतात. सो ते आशिष ठेवण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही तुमचं नाव लावून याला बघा, काहीच प्रॉब्लेम नाही, अशा अर्थाने ते आहे.
क्या बात. पण तुम्ही सगळे सेटवर काय विचार करून जात होता रोज शूटिंगला? आज जेवायला काय यार अशी की खूप मजा येईल आज. आज नवीन लोक भेटतील, मित्र भेटतील नवीन नवीन. कामाबद्दल काहीच विचार नाही केला का रे तुम्ही की आम्ही कसे सीन करू काय करू? म्हणजे पहिल्यांदा घाबरायला होत होतं पण नंतर जेव्हा आशिष सर आणि परेश सरांना भेटलो तेव्हा जरा कमी झालं. पण म्हणजे हां हां बोल. हे जरा आता नॉर्मल सारखं वाटलं. पण मग आशिष सरांनी काय ब्रीफ केलं होतं किंवा काय सांगितलं होतं जेव्हा तुम्ही रोज कॅमेरा फेस करत होते तेव्हा? म्हणजे अशी पहिल्यापासून एक मोठी स्क्रिप्ट भेटली नव्हती. एक छोटंसं म्हणजे जेवढे जेवढे सीन्स म्हणजे आता एक सीन लागलाय तर मग तेवढी त्या सीन एवढी स्क्रिप्ट होती छोटीशी. आणि जरी चुकलं तरी म्हणजे डायलॉग फक्त सांगायचे, स्क्रिप्ट द्यायचेच नाही अशी सर. ओके. स्क्रिप्ट घेतली तर ओरडायला लागायचे की स्क्रिप्ट नाही घ्यायचं. खुशी, मी हा विचार करून सेटवर जायचे की आज कुठला सीन असणार आहे, आज आशिष सरांना कुठले रिडल्स विचारू आणि तो सगळा विचार असायचा. सो तो सगळा विचार करून जायचे मी. मोठा आशिष, मिड एज आशिष. तर आम्ही सीन असं सीन करायचंच नाही, म्हणजे आम्ही मुलांचा सीन असो किंवा इतर कुठला सीन असो तर आम्ही मज्जा करायचो नुसती. म्हणजे कामाचं दडपण कधी घेतलंच नाही आम्ही, ते तर परेश सरांनीच घेतलं होतं आमचं. तर आम्ही मजा करतो प्रत्येक सीनमध्ये की म्हणजे एक ब्रीफ मिळायचा की असं असं करायचं आहे, अशी अशी मजा तुम्हाला स्क्रीन ऑन कॅमेरा करायची, तर ती आम्ही मजाच करायचो. रोज हा मूवी 90s दशकातला आहे त्यामुळे त्या काळच्या खूप साऱ्या गोष्टी सेटमध्ये वापरण्यात आल्या. रोज मी काहीतरी नवीन शिकायचं आहे, रोज म्हणजे एकदा मी झाडावर चढायला शिकली आहे. तो 90s दशकातली जी आपल्या पोस्टरवर जी गाडी आहे ती कशी उघडायची ते मी शिकले. अ लॉट ऑफ न्यू थिंग्स. पण जेव्हा लहान मुलं म्हणजे आता हे तर दोघं लहान आहेत, दोघं तर मोठे आहेत, लहान मुलं सेटवर असतात आणि असे फार खूप स्टारडम असलेले कलाकार नसतात, तेव्हा तो शूटिंग एक्सपिरियन्स कसा असतो आशिष? एकतर इझी गोइंग का डिफिकल्ट? इट डिपेंड्स, त्यांच्या मूडवरती बरंच असतं. बरोबर. सो पण तरी मजा येते. पण मला आता लहान मुलांबरोबर काम करायचा एक अनुभव आहे. चिंटू 1, चिंटू 2, एलिझाबेथ, त्याच्यानंतर अजून बरेचसे असे सिनेमे मी केले ज्याच्यामध्ये लहान मुलं प्रॉमिनंटली होती, त्यामुळे यांच्यावर काम करताना तसं काही दडपण नव्हतं. कारण ते एक टेक्निक असतं की आता हा दुपारची वेळ झाली आहे, थोडंसं त्यांच्या एनर्जीप्रमाणे आपल्याला त्यांच्या कलाप्रमाणे आपल्याला करायला लागतं. कधी कधी ते क्रँकी होतात, मग त्यावेळेस काय त्यांना, मग सेटवरती आता आमची बाकीची पण जी मंडळी होती त्यांना पण ट्रेन केलेलं होतं की त्यांचा मूडकडे लक्ष द्यायचा. जरा कुठे ते क्रँकी होताना दिसलं की मग त्यांना काहीतरी खायला द्यायचं, त्यांना काहीतरी ट्रीट द्यायची, अशा पद्धत म्हणजे मुलं आणि जनावरं सेम पद्धतीने सेटवरती वागवावी लागतात. हा म्हणजे ते स्टारडम असलेले कलाकार परवडले मग असं म्हणूया आपण. पण जसं ते आता म्हणतो, जसं हा म्हणाला आता की स्क्रिप्ट घेतल्यावर सर आम्हाला ओरडायचे फक्त डायलॉग सांगायचे, हे जेव्हा असं होतं सेटवर तेव्हा रायटरच्या डोक्यात काय असतं? आपण लिहिलेलं तसं डिलिव्हर होईल का, काही चेंजेस होतील असं काही असतं? नाही नाही, ह्या हा हा शूटिंगच्या प्रक्रियेचा भाग झाला तेव्हा ते आशिष जास्त चांगल्या पद्धतीने. माझं ऑब्झर्वेशन असं होतं की स्क्रिप्ट घेतल्यानंतर ना ते खूप पुस्तकी वाचन होण्याची शक्यता असते. आहेला आहे म्हणणं नाही, ते कितीदा कलोकियल होत नाही, ते खूप असं पाठांतर करण्याकडे, त्यामुळे हा हे ठेवा. मग मी जसं म्हणतो, कारण परेशच्या या स्क्रिप्टची गंमत अशी की देर इज सर्टन रिदम की तो खूप डोक्यात बसला होता की हे वाक्य असंच आलं पाहिजे, आता हे दुसऱ्या पद्धतीने आलं की याचा रिदम तुटेल. सो मग मी यांना सांगायचो की हे असं वाक्य घ्या, स्वतःचं हे वाचन करून ते एक स्नेहसंमेलनासारखं एक बोलण्याची एक हे सुरू होते, तर ते मला नको होतं. म्हणून जसं मी बोलतोय ना तसं माझ्या मागे रिपीट करा, अर्थात ते त्यांचं त्यांचं त्याच्यात एक एक्स फॅक्टर टाकायचेच, ते यायचं. पण जरी हे तुझाच पास्ट एक्सपिरियन्स असला हा चित्रपट म्हणजे किंवा मित्रानेच लिहिलेली स्क्रिप्ट असली तरी डेब्यू आहे, पहिला चित्रपट ऍज अ डिरेक्टर म्हणून, सो किती टेन्शन होतं आशिष किंवा काय सगळे विचार होते शूटिंग दरम्यान नेमके? ऍक्च्युली शूटवरती फार एवढं झालं, कारण वी वर व्हेरी प्लॅन्ड, खूप मेटेक्युलस प्लॅनिंग आमचं झालं होतं. कारण जेव्हा स्क्रिप्ट आलं तेव्हाच लक्षात आलं की दिस इज नॉट अ सिम्पल स्क्रिप्ट. म्हणजे मी हे म्हणू शकतो की परेशच्या आजपर्यंतच्या लिखाणातलं सगळ्यात बेस्ट रायटिंग आहे, पण ते बेस्ट आहे पण तितकंच चॅलेंजिंग होतं टू शूट की अरे ह्याला काहीतरी ट्रीटमेंट एक डिसाईड करायला लागेल. सो मग मी आणि माझा मित्र जो कॅमेरामन जो आहे आमचा सत्यजित, आम्ही दोघांनी मिळून त्याची ट्रीटमेंट डिसाईड केली. त्याचे शॉर्ट्स आम्ही ऑलरेडी लिहून काढले,
की ह्या वाक्याला कॅमेरा लेफ्ट टू राईट जाईल आणि ह्या शब्दाला थांबेल इथपासून आम्ही सगळं लिहिलेलं होतं. त्यामुळे जर का उद्या मी सेटवर गेलो जरी नसतो तरी सुद्धा सगळ्यांना माहिती होतं की कसं शूट करायचं. एव्हरी शॉट वॉज प्री डिसाइडेड, इतकं ते प्लॅनिंग होतं. त्यामुळे सेटवरती एवढं त्याचं टेन्शन नव्हतं. पण नंतर जेव्हा आम्ही एक फर्स्ट शेड्यूल आमचं संपवलं, जेव्हा ही ह्या सगळ्या मुलांचं एक 50% काम झालं होतं, त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंड लॉकडाऊन लागला आणि कोविडची सेकंड फेज होती आणि दॅट वॉज लिटल डेंजरस, खूप जास्त क्रिटिकल झालं होतं ते. आणि त्यावेळेस मला स्वतःला कोविड झालं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि आय वॉज इन द आय सी यू फॉर आय वॉज इन हॉस्पिटल फॉर 23 डेज. त्याच्यामध्ये साधारण 7-8 दिवस आय सी यू, मग ऑक्सिजन सपोर्ट, त्याच्यानंतर न्यूट्रिशन थ्रू ट्यूब, असं सगळं सागरसंगीत होतं. आणि मग घरी आल्यानंतर पहिल्याच दिवशी 23व्या दिवशी मला मधुगंधाचा फोन आला, ती प्रोड्युसर पण आहे, की पुढचं शेड्यूल कधी लावायचं आहे. म्हटलं अरे आत्ताच मी आलो आहे घरी. तर ती म्हटली अरे पण ही लहान मुलं आहेत, त्यांची आता जेन्युइनली प्रॉब्लेम हा होता की यांची वय वाढतात, मिसरुडं फुटायला लागतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि आवाज बदलतो, आम्ही सिंग साऊंड करत होतो फिल्म, तर आता हे लवकर करायला लागेल. आणि नेमकं त्याच वेळेस आम्हाला दमणला परमिशन मिळाली होती शूटिंग, कारण महाराष्ट्रात कोणी शूट करायचं नाही. सो एक लिमिटेड क्रू तिकडे जाईल आणि शूट करेल. पण मग आता मी कसं जायचं, मी डॉक्टरने विचारलं, डॉक्टर म्हटले पुण्यातनं बाहेर गेलं असतं तंगडं मोडीन, असं डॉक्टर्स मला म्हणाले. म्हणणारे बापरे. मग एक प्लॅन डिवाईस केला की हे सगळं युनिट, जेवढं लहान मुलांचं शूट कंटिन्युटी ज्या मुलांचं बाकी आहे ते सगळे जातील आणि तिकडे जे शूट होत असेल ते लाईव्ह स्ट्रीम मला पुण्यामध्ये घरी बघायला मिळेल. म्हणजे वर्क फ्रॉम होम सारखं डिरेक्शन फ्रॉम होम आम्ही ते केलं. डिरेक्ट कोणी केलं? मीच केलं. परेश आणि हे होते आणि तिथे माझा आवाज जावा म्हणून तिथे स्पीकर लावले होते. सो मी पुण्यात बसून जे इन्स्ट्रक्शन द्यायचो ते यांच्यापर्यंत जायच्या. आणि जे मॉनिटर वरती आपण जसं बघतो शूटला तसं तो मॉनिटर माझा पुण्यात होता. माझ्या लॅपटॉप वरती मी ते बघत होते, कॅमेरा बघतो. सो अशा पद्धतीने ते शूट झालं. म्हणजे तू चॅलेंजेस म्हणतेस ना, तर दॅट वॉज वन चॅलेंजिंग पण इंटरेस्टिंग ऍडव्हेंचर. नवीन आयडिया तुम्ही देताय या माध्यमात की तुम्ही घरनं पण सिनेमा डिरेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही म्हणजे चॅलेंजेस बघित म्हणशील तर अशा प्रकारचं एक मोठं चॅलेंज होतं. तर आणि त्याच्यानंतर मग जे काही झालं ते त्याच्या त्याच्या मेरिटवरती आतापर्यंत आलं आणि मग वेगवेगळ्या फेस्टिवल्सला गेलो, आम्ही बर्लिनला गेलो. इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण त्याने एवढं स्क्रिप्टचं आत्ता सांगितलं की हा एक वेगळा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला, कसा वाटला आशिष डिरेक्टर म्हणून? परेश सर चांगलं बोलायचं, छान बोलणार. त्याच्यातले दिग्दर्शनाचे कलागुण हे हरिश्चंद्राच्या फॅक्टरीपासूनच दिसत होते. तेव्हा काही वेगळं मला काय जाणून घ्यायची किंवा आकलन व्हायचा काही राहिलेला नव्हता. खरं तर म्हणजे तो जसा म्हणतोय की ह्या आधीसुद्धा आम्ही दोघांनी 2-3 प्रयत्न केले होते त्याला दिग्दर्शक म्हणून एक चित्रपट मिळवून देण्याचे, म्हणजे लिहून देण्याचे या अर्थाने. पण ते त्या कथा नीट पिकल्या नाहीत त्या त्या वेळेला. तर सुदैवानी ह्यावेळेला ही आत्मचरित्रची स्क्रिप्ट तयार झाली आणि त्याद्वारे त्याचं आता पदार्पण होत आहे. बरं, काय पडद्यामागे काय धमाल होती सगळी? काय काय केलं तुम्ही कट झाल्यानंतर? म्हणजे कट झाल्या मी सगळ्यांना मला प्रश्न विचारायला खूप आवडायचे ना, म्हणून मी कट झाल्या पहिलं आशिष सरांना शोधायचो की कुठे आहेत ते, आणि मी त्यांना पहिलं प्रश्न विचार, म्हणजे पहिलं मला कोण पण भेटायचं मी त्यांना प्रश्न विचारायचो की हे असं आहे की ते तसं आहे, आणि ते पण रिअल लाईफमधले प्रश्न नाही, नॉर्मल इमॅजिनेशनवाले. तर पहिले 2-3 दिवस आशिष सरने सिरियसली उत्तर दिलं, त्याच्यानंतर मी त्यांना विचारायचो तर ते बोलायचे 5 मिनिटं थांब मी येतो 2 मिनिटात. तर मग ते जायचे तर डायरेक्ट शॉटच्या वेळी यायचे. तर मग मी परत सरांना विचारायचो, तर मग ते पण बोलायचे मी 2 मिनिटांमध्ये येतो, आणि मग त्याच्यानंतर पॅकअप झाल्यानंतर पण मला नाही दिसायचे ते. इग्नोर केलं म्हणजे त्यांनी तुला. प्रश्नाच्या ऐवजी पझल्स जास्त विचारायचा तो. हा, खुशी 11वा चित्रपट आहे ना तुझा? हा 12th. 12वा, ओके, 12वा चित्रपट आहे तुझा हा. तर आत्म पॅम्पलेट बद्दलची एक गोष्ट किंवा एखादी मजेशीर गोष्ट जी तुझ्या लक्षात राहते ती कोणती शेअर करशील? येस, सो शूटिंगचा फर्स्ट डे होता आणि फर्स्ट सीनच होता, तेव्हा माझ्या हातात एक वस्तू होती जी मला जोरात आपटायची होती. आम्ही एका रिअल स्कूलमध्ये करत होतो आणि आजूबाजूला थोडी घरं पण होती. तर आशिष सर म्हटले रोल कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन म्हणायच्या आधी कुठल्या तरी घरातून एका कुकरची शिट्टी वाजली. ती शिट्टी थांबल्यानंतर आम्हाला वाटलं आशिष सर ॲक्शन म्हणतील, पण ते म्हटले की तिन्ही शिट्ट्या होऊ देत मगच आपण चालू.
वाव, तर हे लक्षात राहतं तुझ्या? हो. ओम, काय लक्षात ठेवशील? हा, मला एक किस्सा आठवला आता, म्हणजे कटच्या आधी नाही, ऑन कॅमेराज. तर झालं असं की माझा क्लोजअप लागलेला एका सीनसाठी, आणि बाकीची जे माझी इतर मुलं आहेत ती इकडे खेळत होती असे क्रिकेट. तर मी त्यांना इथूनच सांगत होतो की असं खेळा तसं खेळा, आणि जे सत्यजित सर आहेत आमचे DOP, त्यांनी सांगितलं की ये ओम मार्कवर उभा राहा. तर मी मार्कवर उभा राहून पण त्यांना असं सांगत होतं असं खेळा तसं खेळा. तर ते तिकडून जोरात ओरडले आशिष. तर मी आणि आशिष सरांनी दोघांनी पण त्यांच्याकडे बघितलं. तर ते म्हणाले छोटा आशिष. मी म्हणलो येस सर. मी खूप घाबरलो होतो, आणि म्हणजे ते खूप शांत पण कामाच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर. तर ते बोलले की मार्क उभार आणि पटकन सीन दे. तर तो शॉट एकदम चांगला झाला, माझा क्लोजअप लागला होता तर चांगला झाला. ते आले माझ्याकडे, त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले आशिष कसं आहे ना की तुम्ही जे कॅमेऱ्यावर करता ना ते सगळं दिसतं तिकडे मॉनिटरवर. म्हणजे तुमची जी काय मस्ती असेल ना ती कॅमेरा नंतरच करा, कॅमेऱ्यावर काही करू नका. मग तो एक किस्सा मला अजून आठवतो. सृष्टी, प्रांजली. प्रांजली, मला जो किस्सा फॉरएव्हर आठवेल तो होता की मी ह्या मूवीने कशा गोष्टी वन टेकमध्ये पाडायच्या हे शिकले. तुम्ही ट्रेलर टीझरमध्ये पाहिलंच असेल जेव्हा पावसाचा सीन होता आणि माझं बॉटलचं टोपण खाली पडतं. तो शॉट झाल्यानंतर मला आठवतं परेश सर बोलले ह्या शॉर्टसाठी मी तुला टोपण पाड पुरस्कार देतो. कारण तो एकदम एकदम नॅचरली आणि पहिल्या स्ट्रेकमध्ये भारी झालेला. पण एकदम फ्लॅशेस आले असतील ना आशिष या संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान, है ना? हो, अर्थात प्रश्नच नाही. पण कोणता सीन असा जवळ राहिलाय अख्ख्या आत्म पॅम्पलेट मधलं? सगळेच सीन आहेत असं. तरी पण एक असेल कोणता तरी, काय वाटतं सर? आशिषला सृष्टी मिळते फायनली, तो सीन. हा, आशिषला खऱ्या आयुष्य सृष्टी नाही मिळालेली. सिनेमामध्ये जे आहे, सिनेमामध्ये आहे ते अर्थात जवळचं वाटतं. कारण ते सो त्यामुळे सिनेमात जेव्हा आशिष आणि सृष्टीचं जे काय होतं ते जवळचं वाटतं, कारण ते हवं वाटतं. त्या सृष्टीला माहितीये का असं काही घडतं? इज नो सृष्टी, काल्पनिक आहे सृष्टी. किंवा 101 असतील तेव्हा कोणाला लागू होईल आपल्याला कळणार. तुमचा आवडता सीन कोणता आहे? आवडता म्हणण्यापेक्षा की हा सीन म्हणजे हा माझा सीन आहे असं असतं ना, तसा कोणता सांगा? नाही नाही, असा माझा सीन वगैरे असं काही नाही. मला जो सीन आवडतो तो चित्रपटाच्या एकदम शेवटी येतो, त्यामुळे मी तो फोडू नाही शकत. रहस्यमय सीन आहे तो. बरं, बघूयात आपण 6 तारखेला. आशिष, गाण्यांबद्दल काय शेअर कराल, काय स्पेशल? आता असं होतं की ते आशिकीचं मराठी व्हर्जन जे टीझरमध्ये ऐकू येतं, दॅट इज ओनली इन द टीझर, ते सिनेमामध्ये नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण एक गाणं आहे जे एंड स्क्रोलला येतं, शेवटच्या टायटल सॉंगला, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते लिहिलंय सुद्धा मिस्टर मोकाशी यांनीच, आणि अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे त्या गाण्यामध्ये. त्या गाण्याचं कंपोजिशन साकेत कानिटकर म्हणून आमचा जो पुण्याचा मित्र आहे त्यांनी ते कंपोज केलं, आणि अख्ख्या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिकही त्यांनी केलेलं आहे. सो इन्स्टेड ऑफ गाणी आम्ही बॅकग्राऊंड म्युझिकवरती खूप चांगला भर दिला. आणि तुम्ही जर का सिनेमा बघितला तुमच्या लक्षात येईल की असं एक सरधोपट जे एक ब्लँकेट बॅकग्राऊंड म्युझिक असतं तसं न करता काहीतरी त्याचं एक थिमॅटिक स्ट्रक्चर, प्रत्येक सीनला काहीतरी वेगळ्या प्रकारे ट्रीट करणं, एक छान बॅकग्राऊंड स्कोर त्यांनी तयार केलेलं. ओके, सो आपण आता प्रांजलीपासून सुरुवात करूया. आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचं तुला एका शब्दात वर्णन करायचं, आत्म पॅम्पलेट इज इक्वल टू व्हॉट फॉर यू, तर ते काय असेल? इथून सुरुवात करूया. ती म्हणेल पहिले माझाच बळी दिला आहे. इट्स कठीण आहे. कठीण आहे. नाही, तुझ्यासाठी काय आहे आत्म पॅम्पलेट? आत्म पॅम्पलेट हा माझ्यासाठी एक नेहमी लक्षात राहणारा फॉरएव्हर एक अनुभव आहे. ओके, बरं, ते एका वाक्यात झालं. हा, माझ्यासाठी माझा पण हा डेब्यूच आहे. तर माझ्यासाठी आत्म पॅम्पलेट इज इक्वल्स टू पहिलं प्रेम. पहिलं प्रेम, बरं. खुशी? खुशी नाही, अरे बरेच सर. तर ते म्हटले तो ऑलरेडी 12वं प्रेम. अग नाही, तसं नाही, पण मला सगळेच मूवी आवडलेत. पण ह्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या आणि मला खूप खेळायला वगैरे पण भेटलंय ते. सो हा मला आवडतो. ओके, ओमकार, आत्म पॅम्पलेट इज इक्वल टू एका शब्दात उत्तर. मानस. मानस,
ओके. माझा आवडता मूवी. बरं, ठीक आहे. आशिष, एका शब्दात आत्मभांपले. 6 ऑक्टोबर. जबरदस्त प्रमोशन. परेश सर, त्यांनी शब्दात सुंदर असा विचार करून ठेवला असेल जो नंतर पण मी विचार करेन याचा अर्थ काय. नाही नाही, आत्मपॅम्पलेट बरोबर आशिष. पण तयार झाला आहे चित्रपट आणि 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सगळ्यांनी आता गणपती बाप्पाला निरोप दिलाय आणि त्याच्यानंतर येणारा हा पिक्चर आहे लगेचच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात. काय अपील कराल लाडक्या प्रेक्षकांना, कारण सरांच्या वाळवी या चित्रपटाला इतकं प्रेम मिळालं. वाळवी 2 ची सगळे वाट बघतायत, पण त्याच्या आधी हा सिनेमा येतो. एक छान ह्युमर आहे, इतकी मस्त स्टारकास्ट आहे. काय काय अपील करायचं? मग काय ह्यालाच वाळवी 2 समजा आणि ह्याला या. नाही प्लीज, मी करणार आहे उगच. हे बघ, आता एकच आवाहन करायचं ठरलेलं आहे. 6 ऑक्टोबर ही फार महत्त्वाची तारीख आहे आमच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यातली, असं आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो. कारण 6 ऑक्टोबरला आमचा चित्रपट प्रदर्शित होत आहे, तेव्हा त्याचा लाभ घेणे. लाभ घेणे, येस. आशिष, 6 ऑक्टोबर ही फार महत्त्वाची तारीख आहे. तुला आठवत, तुला आठवतंय परेश, 6 ऑक्टोबरलाच आपल्याला कदाचित पहिल्यांदा हे सुचलं होतं, नाही? हो का? 6 ऑक्टोबरला घडल्यात महत्त्वाच्या गोष्टी. ज्या काही घडलेल्या आहेत आयुष्यात आजपर्यंत, त्या 6 ऑक्टोबरला असं आमचं ठरलेलं. बरं, हे स्क्रिप्टिंगचा भाग आहे का? आहे. हां, तुम्हाला पण करायला आवडेल अपील, बोला. मानस, कारण की त्याच्यामध्ये मी आहे म्हणून सगळे बघा. बरं, वा, खुशी. त्या दिवशी आम्हाला सुट्टी सुद्धा आहे आणि मूवी सुद्धा येतोय, सो दोन चांगले गोष्टी आहे. ओके, मस्त. ओम, 6 ऑक्टोबरला तुमची जी काही कामं असतील ती बाजूला ठेवा, गप जायचं आणि चित्रपट बघायचं. हे आवडलं मला. मी सांगेन की हा मूवी तुम्हाला खरंच आपल्या स्वतःच्या लहानपणीची, शाळेतल्या गमती जमतीची, आपल्या मित्रमैत्रिणींची, सगळ्यांची आठवण करून देईल आणि तुम्हाला आपलंसच वाटेल. त्यामुळे प्लीज नक्की जाऊन बघा. येस, आणि मी तर नावापासूनच एक्सायटेड होते की काय असणार आहे ह्याच्यामध्ये. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या आणि 6 ऑक्टोबरची मीही वाट बघते. सृष्टी मिळतीये का नाही मला ते बघायचं आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. आशिष, डेब्यू आहे, सो असेच छान छान सिनेमे घेऊन येत राहा. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. थँक्यू.